केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा बुलडाणा जिल्ह्यात पोहोचली आहे. तर पडळी गावामध्ये या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. गावातल्या नागरिकांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळालाय. गेल्या 9 वर्षात केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गाव पातळीवर करण्यात आली आहे. या निमित्ताने नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राजीव शिवनेकर यांना 1,20,000 रुपये निधी देण्यात आलेला आहे. तसेच रोजगार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना 22,932 रुपये सुद्धा देण्यात आलेले आहे. तसेच त्यांचं स्वच्छालयाचं बांधकाम पूर्ण होऊन त्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपयाचा लाभ देण्यात आलेला आहे. असा एकूण निधी शासनातर्फे त्यांना 1,54,932 रुपये देण्यात आलेला आहे. आज रोजी त्यांचे घर पूर्ण झालेले आहे. आमची परिस्थितीच घरकुल बांधण्याची नव्हती, तरी पण सरकारकडून आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला. त्यामधून आम्ही 3 रूम आणि संडास बाथरूम असे एक छोटेसे घर बांधले व त्यासाठी आम्ही सरकारचे आभार मान्य आहोत. आम्ही मूलमजुरी करून नोकाची काम करून आम्ही पत्राच्या घरात राहत होतो. आम्हाला आतापर्यंत काही शिमिटाचे घर हे झाले नाही. आम्हाला सरकारनं घरकुल दिलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे.